राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया, कृषी पर्यटनात राहूया, क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया। घरगुती झक्कास अस्सल मराठमोळी चव, शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय, शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर, किलबिल करणारे पक्षी, हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र। उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर त्याच माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीने अभिवादन करतो। आज मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब, माझे स्नेही आणि खरं मोठ्या मनाचा पैलवान मंगलदासजी बांदल, संजयरावजी काळे तालुक्याचं तरुण तडफदार युवा नेतृत्व, अतुल शेठ बेंडगे, शरदराव लेंडे तालुका अध्यक्ष, पांडुरंगजी पवार, अनिल शेठ तांबे, तुषारजी थोरात, आदिवासी भागामध्ये दीर्घ काम करणारे माझे मित्र मारुती वायाळ, राजश्री ताई बोरकर, मोहितजी ढमाले, विशालजी तांबे, विनायक तांबे, काळूराम शेळकंदे, बाळासाहेबजी खिलारी, मानसिंग भैया पासुनकर, सूरज वासगे आणि इतर सर्व मान्यवर, आपल्या बाबतीत सगळ्यांनी एक गोष्ट समजून घ्यायची, चुकून माकून एखाद्याचं नाव घ्यायचं राहून जाईल पण पुढच्या 5 वर्षात त्याचं काम करायचं राहणार नाही एवढा आधी शब्द। ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर मगाशी पैलवानांनी एका इलाजाची अपेक्षा व्यक्त केली, अतुल शेट्टी एका इलाजाची अपेक्षा व्यक्त केली, कसं आपण वैयक्तिक टीका होणार करत नाही, वैयक्तिक टीका करत नाही, याची 2 फार महत्वाची कारण आहे की समोरच्यानं पातळी सोडली म्हणून आपण पातळी सोडायची ही आपली संस्कृती नाही, आणि दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा माणसाकडं बोलायलाच काही नसतं तेव्हा त्याला वैयक्तिक टीका करावी लागते, माझ्याकडं लई तो उपकार आहे बोलायला। पहिल्या सभेत सांगितलं होतं छावा एक दगड दुर्लक्ष करतो, दुसऱ्या दगडाकडे दुर्लक्ष करतो, एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा दगड मारल्यानंतर आता पंजा मारल्याशिवाय राहत नाही याची पूर्णगाठ बांधू घ्या, कारण ही लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर खरोखर देशात एक वेगळं वारं, एक वेगळं वातावरण। आदरणीय वळसे पाटील साहेबांनी तुम्हाला 2014 लोकसभा निवडणुकीची आठवण करून दिली, तुम्हाला आठवत असेल 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुमचा माझा प्रत्येकाचा समज करून देण्यात आला होता की आपण पंतप्रधान निवडणार आहोत, बरोबर बरोबर, अब की बार ये सरकार, एवढीच घोषणा आपल्या कानात घुमत होती आणि आपण हे विसरून गेलो की आपण पंतप्रधान निवडणार नाही, आपण फक्त खासदार निवडणार आहोत। बरं, निवडला तो निवडला, त्यानंतर आमच्या मित्र परिवारात एक किस्सा घडला होता, तोच किस्सा नेमका सरकारच्या बाबतीत घडला। आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका मुलाचं एका आमच्या एका बॅचमेटवर प्रेम होतो, दोघांनी लग्न करायचं ठरवलं, दोघांच्या लग्नाला आमचा सगळ्यांचा पाठिंबा का, होस्टेलवर राहायचो, यांचं लग्न झालं म्हणजे आमच्या जेवणाची सोय होईल, म्हणा करा लग्न, भारी 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 करा लग्न, लग्न झालं। लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवशी आम्ही वाट बघत होतो आता पार्टी देतील जेवायला बोलवतील, पहिला दिवस आम्ही थांबलो, जेवायला बोलत आहेत का, जेवायला बोलत आहेत का, शेवटी मित्राला फोन केला, जेवायचं नाही, म्हणला नाही रे आमचं जरा भांडण झालंय। पहिला दिवस गेला, दुसरा दिवस उजाडला, म्हटलं आता तरी पॅचअप झालं असं, परत गेलो, जेवायचं काय, नाही रे आमचं अजून भांडण झालंय। तिसरा दिवस झाला,
परत गेलो जेवायचं काय सांगितलं नाही ना आमचं अजिबातच पटत नाही. चौथा दिवस उजाडला म्हटलं आता तर काहीतरी मिटलं असेल म्हणून परत गेलो. आमचं आता काडी मोडत व्हायची वेळ आली. पाचव्या दिवशी म्हटलं यांचा काडी मोड व्हायच्या आधी यांना जेवायला घेऊन जाऊ म्हणून गेलो. दोघांनी खायगिरी पोंगत वाढली आमचं चुलणं बर का. याचा कुठेही योगायोग वाटत असेल तर मला विचारू नका नवरा कोण आणि बायको कोण. कारण 2014 हेच झालं. 2014 ला जसं अतुल शेट्टी सांगितलं तसा प्रचारात आम्हीच फिरत होतो ना. आम्ही सांगत होतो प्रचारात सांगितल्यानंतर 3 महिन्यात आम्हालाच आमचं खोबडत मारून घ्यायची वेळ आली. 3 महिन्याआधी ज्यांच्या बाजूने बोललो 3 महिन्यानंतर त्यांच्याच विरोधात बोलायची वेळ आली. आणि आता नंतर परत खरोखर गहन प्रश्न निर्माण झाला. आता परत माझ्याने बोलायचं लोक विश्वास कसा ठेवणार. त्यामुळे समोरचे उमेदवार जेव्हा सांगायला येतील या मतदारसंघात अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलं असेल गेल्या वेळी सांगितलं असेल लाल दिवा येईल लाल दिवा येईल हे फोटो दाखवला मागच्या परिचय पत्रकात दाखवला सगळ्यांना आठवत असते सगळी आवाहन आठवत असते सगळी परिचय पत्रक आठवत असते सगळी आश्वासन आठवत असतील. याच्या इतका हुशार माणूस बघितला नाही. 2005 सालापासून 2004 सालापासून 2019 सालापर्यंत छपाईचा खर्चच केला नाही राव. तीच आश्वासन तेच फोटो तेच बोलायचं एवढी हुशारी. आणि या सगळ्या गमतीमध्ये एक सांगायचं राहून गेलं लाल दिवा येणार लाल दिवा येणार. मत मागायला आलं की फक्त एकदा खासगीत विचारा त्या लाल दिव्यासाठी कोणाला फोन केले होते. जर आठवलं नाही तर माझा एकदा कॉल रेकॉर्ड दाखवतो याच्यावर तुम्हाला अंदाज. यांनी सांगितलं होतं फोटोमध्ये दाखवून जवळची मैत्री म्हणून लाल दिवा येणार. मग त्यांनीच सांगावं पुणे नाशिक रेल्वेला एवढा वेळ का लागला. मागे इकडून नगर कल्याण रेल्वेचं 10 वर्षांपूर्वी कृती समितीचं पथक भेटायला गेलं होतं. त्यानंतर विद्यमानांचं उत्तर काय होतं त्यांना अहो इथं आमच्या पुणे नाशिक रेल्वेचं काय होईना झालं तुमच्या नगर कल्याण रेल्वेचं कधी बघू मी. याला तुम्ही कार्यक्षमता म्हणता. प्रत्येक वेळी सांगितलं जातं 14,500 कोटींचा निधी आणला गेला. खासदार निधी असतो 5 कोटीचा प्रत्येक वर्षाचा. या 5 कोटीचा प्रत्येक वर्षाचा जो निधी म्हणजे 5 वर्षाचा किती झाला 25 कोटी. बर खासदार निधी आणला म्हणून कोणी ढोल वाजवत असेल तर त्यांना मी हात जोडून नम्रतापूर्वक सांगतो कोणत्याही खासदाराला बाबांनो हे तुमचं कर्तव्य आहे ती तुमची कामगिरी नाही. कर्तव्य तर तुम्ही केलंच पाहिजे. आणि असं असताना या 25 कोटी रुपयांमधला केवळ 16.5 कोटी रुपयांचा निधी वापरला गेलाय हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर दिसतंय. 8.5 कोटी रुपयांचा निधी हा लॅक झालेला आहे. 8.5 कोटी रुपयांचा निधी हा वापरलाच गेलेला नाही. प्रत्येक ठिकाणी सांगितलं तर परवा कोणीतरी विधान केलं स्क्रिप्ट वाचून जेवढी स्क्रिप्ट असेल तेवढी स्क्रिप्ट डॉक्टर अमोल कोल्हे वाचते. खरोखर टेन्शन आलं मला म्हणजे मगाशी वळसे पाटील साहेब एवढं बोलले त्याच्यात काही सत्य नाही असं वाटून गेलं मला की आपल्याला काही विचार करता येत नाही आपल्याला काही बोलता येत नाही कोणी लिहून दिल्याशिवाय आपल्याला काही जमत नाही. म्हणून म्हटलं या अनुभवी माणसाचं आपण संसदेतलं भाषण ऐकावं. याने किती प्रश्न विचारलेत आणि ते कसे विचारलेत हे ऐकावे. सगळ्यांकडे मोबाईल असेल युट्यूब वर एकदा बघा. 3 टर्म खासदारकी असणारी व्यक्ती हातात कागद घेतल्यानंतर किती तत्पप करते हे आमचे लोकप्रतिनिधी संसदेत अशा पद्धतीनं जर प्रश्न मांडणार असतील तर ते प्रश्न सुटणार कसे हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. मग अशा अतुलला तुम्ही एक गोष्ट सांगितली एका इलाजाची. कोणीतरी परवा एक विधान केलं होतं काय काय होतं ते नकली झाले आपलं एक साधं सरळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आदरणीय वळसे पाटील साहेब आहेत नामदार अजितदादा पवार आहेत शरदचंद्रजी पवार साहेब आहेत
यांच्या मार्गदर्शनानं जे क्षेत्र मला माहीत नव्हतं त्या क्षेत्रात आल्यानंतर आज उद्या परवा कधी ना कधी मी शिकणार. आज तुम्ही ज्या क्षेत्रात आहात ते क्षेत्र मला जमणार आहे. पाठवून देतो दहडी मिशा तुमच्याकडं. 5-10-15 वर्ष घ्या, मी जे करतो ते तुम्हाला जमणार आहे का ते आधी सांगा. आणि ज्या क्षेत्रात आपली गती नाही, ज्या क्षेत्रात आपण अल्पमती आहोत, त्या क्षेत्राविषयी शक्यतो बोलण्याची पुन्हा कुरापत करू नये ही सुबुद्धी त्यांना कल्पतिकेश्वर देऊ अशी एवढीच एक विनंती करतो. कारण कसं आहे, वाटतं खूप सोपं, पण महाराज आणि संभाजीराजे साकारणं हे राष्ट्रगीताच्या वेळी चले खाणं इतकं सोपं नाही. ते महाराज किंवा शंभूराजे साकारणं हे राजस्थान ट्रीपवर ठुमके लावणं इतकं सोपं नाही हे तुम्हाला समजायला पाहिजे. आणि महाराज किंवा शंभूराजे साकारणं हे तालुक्याची मान उंचावणारी गोष्ट असते, शिरूरचा माथा दिल्लीच्या पायावर टेकवणारी नसते हे तुम्हाला समजायला कदाचित वेळ लागेल. पण ज्या पद्धतीनं ज्या हिरहिरीनं ते प्रयत्न करतायत, म्हणजे त्यांनीच मागे सांगितलं होतं सक्षम पर्याय आला तर सगळ्यात जास्त मताधिक्यानं यांचा पराभव होणार हे वाक्य खरं करण्यासाठी माझे आदरणीय मित्र ज्या हिरहिरीनं प्रयत्न करतायत त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि खरोखर मग प्रश्न पडतो नेमकं काय करायचं शिरूर लोकसभा मतदारसंघाचं. मी कायम सांगतो की शिरूर लोकसभा मतदारसंघ हा सगळ्यात भाग्यवान मतदारसंघ आहे. आतापर्यंत इंडस्ट्रीयल कॉरिडॉर ऐकला असेल आपण, पण टुरिझम कॉरिडॉर होऊ शकतो असा एकमेव शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. काय टुरिझम कॉरिडॉर? भक्ती शक्ती टुरिझम कॉरिडॉर. शक्तीची दोन प्रेरणास्थान, एक शिवनेरी शिवरायांचं जन्मस्थान आणि दुसरं शंभूराजांचं बलिदान स्थान वढू तुळापूर. ही शक्तीची पीठ आहेत, भक्तीची पीठ म्हणाल तर ओझर आहे, लेण्याद्री आहे, थेऊर आहे, रांजणगाव आहे, भीमाशंकर आहे. ही सगळी भक्तीची पीठ आहेत, आळंदी आहे. या भक्ती आणि शक्तीचा संगम करून जर हा टुरिझम कॉरिडॉर उभा राहिला तर केवळ तालुक्याचा इतिहास सांगणं होणार नाही तर तालुक्यातल्या तरुणांना फार मोठी रोजगाराची संधी निर्माण होईल. विशेषतः ओतूरमध्ये बोलताना दुसऱ्या विषयाचं मगाशी वळसे पाटील साहेबांनी सांगितलं, शेतमालाच्या हमी भावाचा विषय सांगितला. आणि मग खरोखर हा प्रश्न पडला की ओतूरच्या या पट्ट्यामध्ये कांद्याचं पीक प्रचंड मोठ्या प्रमाणावर होतं आणि आजकाल कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याची माझी जी शेतकऱ्याची पत्नी आहे, जी माझी माता भगिनी आहे, ती रात्री 4-4 दचकून उठते. नवरा बाजूला झोपलेला असतो आणि तरी सुद्धा माझी माता भगिनी 4-4 दचकून उठते, 4-4 खात्री करून बघते बाजूला आहे ना कुंकू असून. कोणी आणली ही वेळ? कशासाठी आणली ही वेळ? कांद्याची पट्टी बघितली तर 0 रुपये येतात, कांद्याची पट्टी बघितली तर माझा 8 रुपये येतात. आणि मग हा प्रश्न पडतो की 65% देशातली लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून असताना आपल्या शेतकरी बांधवांचं प्रतिनिधित्व करणारा एकही चेहरा संसदेत नाही. बसलेल्यांपैकी कोणीही सांगा मला देशाचे कृषी मंत्री कोण? येतं ना तोंडावर? बघितलंय कधी टीव्हीवर? घेतली कधी कोणी भूमिका? मग विचारा आपल्या लोकप्रतिनिधीला. आता ते म्हणतील मागे म्हणाले होते हा कोण मला विचारणार? विचारणार, एकदा नाही, 10-10 नाही, 100 विचारणार. कारण मी तुमचा मतदार आहे, मी तुम्हाला मत दिलंय आणि मला उत्तर द्यायला तुम्ही बांधील आहात म्हणून तुम्हाला विचारणार. तुम्हाला विचारणार की जेव्हा कांद्याचे भाव कडाडले होते, शहरातले ग्राहक जेव्हा कांदा महागला म्हणून आक्रोश करत होते, म्हणून अस्वस्थ झाले होते, त्यावेळी आदरणीय पवार साहेब बोलून गेले होते की जर शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळत असतील तर लगेच एवढा आकांड तांडव करू नका, हे पवार साहेब बोलले होते. टाळ्या वाजवू नका, आपले लोकप्रतिनिधी त्यावेळी कांद्याचे भाव पाडा म्हणून कांद्याची माळ घालून संसदेत गेले होते. गेले होते की नाही पुढच्या वेळी मत आल्यावर मागायला आल्यावर विचारायला विसरू नका. अरे इथं
कांदा पिकवणारा शेतकरी प्रत्येक वेळी दिवाळी नंतर कांद्याचा भाव वधारतो. या सरकारमध्ये कांद्याचा भाव हा दिवाळी नंतर वधारलाच नाही याच्याविषयी आवाज उठवता येत नाही. कांदा आपल्याकडे मुबलक प्रमाणात पिकवला जात असताना माझा इथला शेतकरी बांधव बाजार भावाची वाट बघत असताना इजिप्त आणि पाकिस्तान मधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला जातो, माझा लोकप्रतिनिधी त्याच्यावर आवाज उठवत नाही. मग कशाला पाठवलंय आम्ही तुम्हाला संसदेमध्ये? हा आवाज उठवण्यासाठी पाठवलाय, कारण खासदार हा धोरणात्मक बाबींचे निर्णय घेणारा लोकप्रतिनिधी असतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी केलेल्या कामाची उद्घाटन करायला जाणारा नसतो हे लक्षात घेतलं पाहिजे. मागे बैलगाडा शर्यतीचा विषय तसाच, आदरणीय वळसे पाटील साहेबांनी त्यामध्ये प्रामुख्याने पुढाकार घेतला. शरदचंद्र पवार साहेबांबरोबर बैलगाडा मार्गांची एक बैठक झाली. पवार साहेबांनी केंद्रीय मंत्री जावडेकरांना बैठकीला बोलवलं आणि पवार साहेबांनी त्यावेळी ग्वाही दिली की न्यायालयीन प्रक्रिया सुरू असेपर्यंत त्यावर एक उपाय होऊ शकतो, तो म्हणजे संसदेतून अध्यादेश काढण्याचा. लोकसभेत तुमचं बहुमत आहे, कॅबिनेटमध्ये तुम्ही विषय आणा. राज्यसभेमध्ये युपीएचं बहुमत आहे, राज्यसभेमध्ये हा विषय पारित करून घेण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे पवार साहेबांनी घेतली होती. सर्वांनी आपले लोकप्रतिनिधी आल्यानंतर जरूर विचारा, पवार साहेबांनी ही जबाबदारी घेतल्यानंतर तुम्हाला साधा कॅबिनेट मध्ये विषय नेण्या इतका पाठपुरावा करता येत नसेल तर 15 वर्षाचा अनुभव काय करायचा हा प्रश्न विचारल्याशिवाय राहू नका. मग अशी वळसे पाटील साहेबांनी सांगितली की अनेक ठिकाणी क्रम करून दिला जातोय की अमोल कोल्हे खासदार झाला, पण साहेब यामध्ये खरोखर त्यांनी पराभव पत्करलाय याची खरोखर ही दाद द्यायला पाहिजे. म्हणजे अमोल कोल्हे खासदार झाला तर त्याला कुठे भेटणार याचा अर्थ 50% तर मान्य आहे अमोल कोल्हे खासदार झाला, याबद्दल विरोधकांचे मनापासून आभार मानले. पुढच्या 50% उत्तर आत्ताच देऊ शकतो. जे 15 वर्षात झालं नाही ते 2 वर्षात काम करून दाखवणार हा पहिला शब्द. मालेगावला सांगितलं होतं स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पूर्ण झाल्यानंतर मालिका विश्वातून मी संपूर्णपणे निवृत्ती घेऊ. एवढंच नव्हे तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक वेगळं जनसंपर्क कार्यालय असेल ज्यामध्ये आरोग्य, प्रशासन, सार्वजनिक उपक्रम या 3 भागांचं काम बघणारे जनसंपर्क अधिकारी तुम्हाला असतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेली 15 वर्ष या मतदारसंघात सुरू असलेली दरबारी प्रथा दुसऱ्या दिवसापासून मोडीत काढली जाणार. आता जनतेला खासदाराच्या दरबारात यायची गरज नाही, खासदार तुमच्या दारात येणार हा शब्द देतो. आणि आता मगाशी मला उठता उठता बाबांनी सांगितलं तुमच्या माझ्या खरं जिव्हाळ्याचा विषय पहिला. मगाशी सर पिंपळवंडीला लेंडे साहेबांची एक अपेक्षा व्यक्त करण्यात आली, पहिल्या बारी समोर फक्त घोडी धरायची नाही, पहिल्या बारी बरोबर घोडी पळवायची. बाबा विश्वास ठेवा, जोपर्यंत आठवडा बाजारातून फिरलो, आठवडा बाजारातून फिरत असताना एक सगळ्यात प्रकर्षाने एक गोष्ट जाणव. मी अनेक राजकीय सभा केल्या असतील, अनेक राजकीय सभा पाहिल्या असतील सर, पण मी कधीच कुठल्या राजकीय सभेमध्ये माझ्या माता मावल्या इतका वेळ उभ्या असलेल्या पाहिल्या नाही सर. आणि मला वाटतं हा माझ्या माता मावल्यांचा मिळालेला आशीर्वाद आहे. जर माझ्या मावलीला वाटत असेल माझं पोरग खासदार होतोय, जर माझ्या बहिणीला वाटत असेल माझा भाऊ खासदार होतोय, जर माझ्या तरुणाला वाटत असेल माझा मित्र खासदार होतोय, आणि जर माझ्या माणसांना वाटत असेल अमोल कोल्हे खासदार होतोय म्हणजे मी खासदार होतोय, तर त्या खासदार होण्याला अर्थ आहे माझ्या भावाला. त्यामुळे कोणी कसलीही टीका करेल त्या टीकेला उत्तर देऊ नका. कोणी जातीवरून बोललं तर त्यांना फक्त एवढंच सांगा तुम्ही लाख बोला मला. मग
फार महत्वाची गोष्ट नकळत तोंडावर ओठातून बाहेर पडली. आठवडा बाजारातून फिरताना अतुल शेटने ऐकलं असेल अनेकदा, प्रत्येकाला सांगत होतं लक्ष ठेवा सांभाळून घ्या, प्रत्येकाला सांगत होतं लक्ष ठेवा सांभाळून घ्या. म्हणावंसच वाटलं नाही कोणाला की मला मत द्या, मला माहिती माणसं माझी सांभाळणार मला आहे. फक्त खात्री करून घेत होतो तुमच्या खांद्यावर बसून दिल्लीला जायचंय, तुमच्या खांद्यावर बसून मोठं व्हायचंय. तुम्ही जर अंगा खांद्यावर उचलून घेतलं तर जग दिसणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला मामाच्या गावात येऊन तेवढीच विनंती करतो, आजोळ नेहमी हट्ट पुरवतो. पुरवत का नाही मामाचा गाव हट्ट पुरवणार का नाही? नक्की. खरंच कळकळजी सांग एवढंच म्हणणं आहे की वळसे पाटील साहेब जसं म्हणाले तसं त्याप्रमाणे प्रचारासाठी बीडला जायचंय, साताराला जायचंय, कोल्हापूरला जायचंय, या सगळ्या ठिकाणी जात असताना आपला मतदारसंघ सांभाळायचा आहे. त्यामुळं पहिल्यांदा जसं तुम्ही म्हणालात सगळ्यात जास्त व्यस्त या जुन्नर तालुक्यावर आहे आणि माझी माणसं माझ्या माणसांवर मला एवढा विश्वास आहे की माझी माणसं या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आहे यांच्या अधिकृत उमेदवाराला म्हणजे मला एवढं मोठं लीड देतील की बाकी कोणी किती चक्क चक्क पछाडलं तरी ते तुटता तुटणार नाही. आणि फक्त एवढं एकदा झालं अतुल शेट का 4-6 महिन्यात पुढचा इलाज करायला येतोच. कारण कुठलीच गोष्ट अमल कोले सहजासहजी विसरत नाही आणि एकदा डोक्यात घेतलं त्या अमोल कोले सोडत नाही. त्यामुळं आता विषय आपला सरळ आहे, आता परिवर्तन अटळ आहे. त्यामुळं आदरणीय पवार साहेबांचे केंद्रात दिल्ली बाहू मजबूत करण्यासाठी दिनांक 29 एप्रिल रोजी फक्त आणि फक्त घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि तुमच्या नजरेसमोर लहानाचा मोठा झालेला तुमच्या माणसाला तुमचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी संसदेत पाठवा एवढीच कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 0.5 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.